20 जानेवारीला मात्र मराठ्यांचं वादळ हे मुंबईमध्ये धडकणार आहे. मात्र त्यासाठी पूर्वतयारी देखील सुरू करण्यात आली आहे. कारण की येत्या 20 जानेवारीला मुंबईत शिरण्यासाठी चारही दिशेने घुसण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं जात आहे. मराठा मुलांच्या भविष्यासाठी ही शेवटची संधी असल्याचं सर्वांनी शांततेत यायचं आहे असं जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठ्यांच्या कुणबी म्हणून 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. एका नोंदीवर 4 जणांना जरी आरक्षण मिळालं तरी 4 कोटी मराठ्यांच्या ओबीसीतून आरक्षण मिळाले आहे. परंतु आरक्षण मिळाले म्हणून तुम्ही घरी बसू नका. मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्यासाठी मुंबईला जाऊन शांततेत मागणी करणे गरजेचं आहे. आपण एकजूट दाखवली तरच हे सरकार आपल्या पदरात आरक्षण पाडणार आहे. त्यामुळे येत्या 20 जानेवारीला मिळेल त्या वाहनाने मुंबईला निघा. आपल्या पोरांना आशीर्वाद देण्यासाठी गोदापट्ट्यातील 123 गावातील महिला अंतरवाली सराटे इथे येणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.